हाय फ्रेंड्स साधनाथ रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत आणि खमंग कांदाभजी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी सोपी आणि कमीत कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे कुरकुरीत कांदाभाजी कशी बनवायची त्यासाठीची ही खास टीप आहे ही टीप तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूयात साहित्य साहित्यामध्ये मी इथे तीन मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत लांबट स्लाईसमध्ये आणि हे कांदे आपल्याला अशा प्रकारे सुटे सुटे करून घ्यायचे आहेत त्यामुळे कांदा भजी छान होते एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे अगदी चिमुटभभर घ्यायचा आहे लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे खायचा सोडा अगदी चिमुटभभर वापरायचा आहे चला तर मग आता आपण बनवून घेऊयात भजीसाठीचं बॅटर मी ते एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपण अशा प्रकारे स्लाईसमध्ये चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी ते वेगवेगळे सुटे करून घेतलेले आहेत लांबट चिरल्यानंतरही आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर हळद पावडर घेतलेली आहे पाव चमचा खायचा सोडा चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला जिरं टाकायचे आहेत त्यामुळे खूप छान होतात ही भजी आणि ओवा टाकायचा आहे ओवा टाकत असताना अशा प्रकारे आपल्याला हातावरती चोळून टाकायचा आहे त्यामुळे फ्लेवर रिलीज व्हायला मदत होते आणि भजीमध्ये खूप छान फ्लेवर येतो ओव्याचा त्यामुळे अशा प्रकारे करा करा तुम्ही आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मसाले इनग्रे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आपण कांद्यावरती टाकलेले आहेत ते अगोदर आपण छान मिक्स करून घेऊयात कांद्यावरती ते छान गोळवून घेऊयात किंवा कांद्याला लावून घेऊयात अशा प्रकारे छान मिक्स केल्यामुळं त्यामध्ये मीठ टाकल्यामुळं कांद्याला छान पाणी सुटतं साधारण एक ते दीड मिनिट आपल्याला अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला हे मसाले छान लावून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये बेसनपीठ ॲड करूयात किंवा बेसनपीठ टाकून हे बॅटर बनवून घेऊयात एकदाच आपल्याला हे बेसनपीठ टाकायचं नाही आहे मी पाऊन वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि साधारण तीन ते ती चार चमचे अजून ठेवलेलं आहे आपण याची कन्सिस्टन्सी चेक करत टाकणार आहोत आपल्याला पूर्ण एक वाटी पीठ लागणारच आहे पण अगोदर आपण इतकं छान बॅटर बनवून घेऊयात यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण अर्धी ते पाऊन वाटी आणि छान मिक्स करून घ्यायचे ही कांदा भजी खूप छान होतात अगदी कुरकुरीत होतात आणि खमंगही होतात तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी याची कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे किंवा थोडीशी सैलसर झालेली आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला नको आहे त्यामुळे मी जे ठेवलेलं होतं साधारण तीन ते चार टेबल स्पून पीठ ते मी यामध्ये सगळं ॲड केलेलं आहे आणि ॲड केल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे भजीचं पीठ आता रेडी होत आहे किंवा बॅटर रेडी होत आहे अशा प्रकारे छान फेटून याला रेडी करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी खूप घट्टसरही करायची नाही आहे आणि खूप पातळसरही करायची नाही आहे अशा प्रकारे ठेवायची आहे हे भजीचं पीठ किंवा बॅटर रेडी झालेलं आहे मी इथे दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या बॅटरमध्ये टाकून छान मिक्स करून घेणार आहे तर हीच खास टीप आहे आजच्या रेसिपीमधील अशा प्रकारे जर आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकलं या कांदा भजीच्या बॅटरमध्ये तर आपली कांदाभजी खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात नक्की ट्राय करून पहा आणि ही खास टिप कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर साधारण दहा ते पंधरा मिनिटासाठी साठी ठेवायचं आहे छान मुरण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बॅटर दहा ते पंधरा मिनिट छान मुरलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप घट्टसर झालेली नाही आहे किंवा खूप पातळसर झालेली नाही अशा प्रकारे आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बॅटर आता भजी तळण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे चला तर मग भजी सोडून घेऊयात आपण भजी सोडत असताना मी अशा प्रकारे स्पूनचा वापर केलेला आहे चमच्याचा वापर केलेला आहे तुम्ही हातानेही करू शकता तेल छान गरम झालेलं आहे अशा प्रकारे भजी छान सोडून घ्यायची आहेत कांदा भजीचं पीठ किंवा हे बॅटर जर थोडंसं पातळसर झालं तर कांदाभजी व्यवस्थित होत नाहीत किंवा ती चपटी होतात त्यामुळे छान अशा प्रकारे फुलण्यासाठी किंवा छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला पीठ हे किंवा बॅटर व्यवस्थितच रेडी करायचं आहे खूप घट्टसर नाही किंवा खूप पातळसर नाही साधारण एक ते दोन मिनिट झालेले आहेत मीडियम फ्लेमवरती मी या कांदाभजी एक साईड छान तळून घेतलेल्या आहेत आता आपण ही भजी छान पलटवून घेऊयात दुसऱ्या साईडने छान तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे लालसर लाल रंग आलेला आहे खूपही पुढे जाऊ द्यायचं नाही आहे इतका आ, कलर यासाठी इनफ आहे किंवा इतकं तळणं खूप आहे अशा प्रकारे छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ही कांदाभजी मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहेत फ्लेम हाय करायची नाही आहे ना त्यामुळे कांदाभजीचा कलर बदलण्याची शक्यता असते आणि कांदाभजी करपण्याचीही शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरती तळा तुम्ही ही भजी तुम्ही पाहू शकता भजींना खूप छान दोन्ही साईडनी सुरेख रंग आलेला आहे आता ही कांदाभजी खाण्यासाठी रेडी झालेली आहेत आपण एका प्लेटवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे ते मी ही कांदाभजी काढून घेते आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करत कांदा ही कांदाभजी करून घ्यायची आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत